हाय, पुन्हा एकदा केशीच्या अंकुशच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज वेगळ्या पद्धतीने सुरुवात केली आहे थोडी। आता मी चाललो आहे दापोलीतले, काही माझे मित्र आहेत, मी एक पेईंग गेस्ट म्हणून राहायचो, तिकडे आलो आहे, त्यांना भेट द्यायचा विचार केला आहे। तर बघूया पुढे आपण काय होतं। इथं पटवर्धन हॉस्पिटल आहे, दापोली इथलं मोठं हॉस्पिटल आहे, इथेच आम्हाला आणायला लागतं जर सिरियस असेल तर। जास्त सिरियस असेल ना तर आम्हाला इथून पुढे मग मुंबई किंवा माणगाव असे ऑप्शनने डॉक्टर सुचवतो। आता मी घेऊन आलो आहे, माझा तुझा मित्र पण आहे, आम्ही दुकानात आलो होतो, दुकान बंद होता, काकींचा हे बघा दिसेल तुम्हाला, त्यांना आम्ही दुकान उघडायला सांगितलं की आम्हाला बिस्किट घ्यायचं आहे म्हणून, कारण मित्राकडे तर खाली आज जाणं बरोबर वाटत नाही ना, बरेच दिवसांनी चाललो आहे आज मी। आता हे माझ्या मित्राच्या इथे चाललो आहे, हा माझ्या मित्राचं जुना घर आहे, ते नवीन घर बांधते ते मला माहीत नाही, तो आता येतो आहे मला न्यायला, त्याचीच वाट बघत थांबलो आहे मी इथे, कारण जुना घर मला माहीत होतं, नवीन घर माहीत नाही आहे। मी जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो तिथले काका जे आहेत ते 2 महिन्यापूर्वी अचानक एक्सपायर झाले, आणि मी जेव्हा तिथे गेलो त्यावेळी मला समजलं, मग ते बरोबर नाही वाटलं की जे मी पण अचानक गेलो, मला पण काय माहीत नव्हतं याबाबतीत, खूप ऐकून दुःख झालं। तर मी तिथे काय कुणाची व्हिडिओ घेतली नाही, मी निघालो तिथून, खूप वाईट झालं। मला इथून सुरुवात झाले, मित्र न्यायला आला आहे, निघाला त्याला पाठवून मी। इथं मंदिर आहे, कोणतं मंदिर आहे, सीतारोडे घेऊन मंदिर आहे इथे। मित्र आता घर आलेला आहे आणि पोचलो इथे, मित्र नवीन घर बांधलं आहे, बघा किती मस्त घर आहे, आत्ताच बांधलं आहे। चला मित्राच्या घरात प्रवेश करतोय, आता हॉल आहे। काय काकी बरे आहेत ना, कसं काय कसं चाललंय काकी? मी आज दापोलीत आलोय, बोलो तुम्हाला येऊन भेटणार असं होणारच नाही, आजच आलोय दापोलीत, किती वर्षांनी आलो माहितीये मी, 3-4 वर्षांनी आलोय। माझ्या मित्राचे काका एकदम फ्रेंडली आहे, कसं पण वागा त्यांच्याजवळ, एकदम फ्रेंड आपले आहेत ते। काय काय कसे आहेत, बरे आहेत ना? आता मित्राकडून निघतोय, सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं, जरा त्यांना पण चांगलं वाटलं आम्ही येऊन गेलो। चल सागर, आपण भेटू परत पुन्हा एकदा, बाय बाय। आता मी असंच बघलो आहोत, जाताना आमचा बेत झाला की आपण मी कोकणी निखिल यांना भेटून जाऊया। आता नक्की मला माहीत नाही की कुठे राहतो कसं काय, आम्ही विचारत जाणार आहोत तिकडे, कारण आम्ही पण त्याचे एक सबस्क्रायबर आहोत आणि त्याच्यासलाही भेटायचं आहे। आता आम्ही निघालो आहे निखिल चापळाकडे, बघूया तो घरात आहे की नाही, हा घरी जायचा त्याचा रस्ता आहे। मस्त बाजूला भात वगैरे लावलेला आहे, असा रस्ता आहे, दोन्ही दोन्ही साईडला भात लावलेला आहे। इथपर्यंत रस्ता आहे, आता आम्ही ते गाडी लावू पुढे चालत जाणार आहोत। विचारत आता आलो आहे आम्ही निखिलच्या घरी जायला, बघूया आता निखिलचं घर कुठे आहे। फायनल आम्ही पोचलोय निखिलच्या घरी, आत्ताच आम्ही आलो, मी कुठे निखिल, निखिल सपकाळ त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, चर्चा केली थोडी, बरं वाटलं नक्कीच। आणि ही भेट पहिल्यांदाच आणि बरं वाटलं घरी येऊन, आणि जाम बरं वाटलं। आणि अशोक नावाने मी यूट्यूबर्स तयार होत आहे, त्यांना माझं हेच म्हणणं आहे की हे असेच तुमची जर्नी चालू ठेवा, आणि तुमचं कुठलं आहे केळशीचा अंकुश पण चॅनल नवीनच आहे, आणि आता गणपतीपासून सुरू होईल। हां बघा, गणपतीच्या होतं ना प्रथम वंदिता गणपती, आणि त्याच्यापासूनच सगळे व्हिडिओची स्टार्टिंग केली, आणि नक्कीच पुढे असंच काम चालू ठेवा, आणि खूप खूप
खूप शुभेच्छा माझ्याकडून पण चॅनलला तुमच्या, आणि असंच ही भेट दिली गावी घरी आलात आणि कॅम बरं वाटलं. थँक्यू. मी कोकणी निखिल, त्यांना भेटून आम्ही नुकतंच निघालो होतं. आता आम्ही निघालो थेट केसच्या दिशेने. निखिलचं बघून खूप मस्त वाटलं, मजा आली. सवाल एकदम खूप भारी माणूस आहे. दोन्ही साईडला दुकान आहेत. हे बघा इथे आहे ना, या हरण्याचं बस स्टॉप आहे, बस स्टँड आहे हरण्याचं. हे बघा त्या हरण्याचं बस स्टँड आहे, इथे सगळेजण बससाठी असतात. आता मी 5 पंढरीला पोचलो. आपण बायपासने बघितला समुद्रामध्ये जो किल्ला येतो, आता मी बायपासने गेलो नाही तर आम्ही 5 पंढरी गावातच चाललो आहे. तुम्हाला क्लिअर दाखवतो की बघा कसा किल्ला आहे. बाजूला आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं असं गाव 5 पंढरी. आता मी 5 पंढरीत पोचलो आहे. हे बघा हा 5 पंढरीचं मंदिर बघू शकता. 5 पंढरीचं मंदिर हे रामाचं मंदिर आहे. पूर्ण आपला कोळी बांधवा राहतो. आपण जो बायपासने जे वरून घेतलं होतं दृश्य, ते हेच घर आहेत जे आपण वरून घेतली होती. ती बघा असा मधून रस्ता आहे. रस्ता खूप चांगला झाला आहे. पहिला डांबरीकरण होतं, खूप खड्डे होते. आपण जिथून व्हिडिओ घेतले ना सकाळी, ते मी तुम्हाला दाखवतो आपण कुठून घेतली व्हिडिओ. तो बघा तो बायपास आहे तिकडे. तो बघा बायपास. आज पंढरीतून घेतलेलं हे दृश्य आहे. बघा किती सुंदर आणि मोहक आणि हिरवळ दाटलेली आहे सगळीकडे. अंजारला ब्रिजवरून घेतलेलं दृश्य अप्रतिम दृश्य आहे. आत्ताच आम्ही पोचलो आहे घरी. दापूरतून आम्ही माझ्या मित्राकडे पण गेलो, पेईंग गेस्ट राहतो त्यांच्याकडे पण गेलो. मेन म्हणजे कोकणी निखिल. मी कोकणी निखिल निखिल सापळाला भेटून आलो. खूप बरं वाटलं. तेजस खूप वैतागले असेल कारण सकाळी त्याला 9:30 घेऊन गेलो आहे आणि आता आमच्या 4:30 वाजलेत. आता 4:30 आम्ही घरी आलो आहे. आता माझा इथे व्हिडिओ मी एंड करतो. तोपर्यंत बाय बाय.